नवरात्रीला घटस्थापना का केली जाते नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा का लावला जातो नवरात्रीमध्ये आपण उपवास का करतो अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्र हा सण भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो देवीची मूर्ती स्थापित केली जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवासही केले जातात त्याचबरोबर गरबा दांडियाही खेळले जातात काहीजण देवीच्या दर्शनासाठी पायी यात्रा करतात प्रत्येकजण श्रद्धेने भक्तिभावाने नवरात्र साजरा करत असतो पण आजच्या विज्ञानाच्या जगात मुलांना प्रश्न पडतो वाय डू वी सेलिब्रेट नवरात्री नवरात्री का साजरी करतात त्यामागची आध्यात्मिक कथा आपल्याला माहीत आहे पण तसेच विज्ञानसुद्धा आहे तेच आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीमध्ये उपवास का केला जातो घटस्थापना मागचे कारण काय आहे नवरात्रीमध्ये का गरबा दांडिया खेळतात असे बरेच प्रश्न ए टू झेड लोकांच्या मनात येतात तर चला आपण बघूयात या मागची कारणं सगळ्यात आधी आपण पाहूयात घटस्थापना का केली जाते तर नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे प्रारंभित वेळ कृषीविषयक लोक उत्सव होत होता पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी उत्सव साजरा करीत असे नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घरातले तंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे उगवलेले अंकुर उकडून देवाला वाहतात ही प्रथा या सणाचे कृषीविषयक स्वरूप व्यक्त करते या सणाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित केला जातो किंवा अखंड दिवा तेवत ठेवण्यात येतो थे तर काय आहे त्यामागचे कारण असे सांगितले जाते की नवरात्री दरम्यान वातावरण देवीच्या तेजाने भरलेले असते दिवा हा मांगल्याचे आणि तेजाचे प्रतीक आहे नवरात्रीमध्ये तूप किंवा मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने घराची भरभराट होते घरामध्ये शुभ कार्य होतात मनातील नकारात्मक विचार दूर होऊन मन आनंदी व शांत राहते आपल्या पौराणिक कथेनुसार दुर्गादेवी आणि महिषासूरचं युद्ध नऊ दिवस चालले होते आणि देवीने महिषासुराचा वध केला होता म्हणून नवरात्र साजरं करतात असे पौराणिक कथेमध्ये सांगितलेले आहेत पण त्या मागचे सायंटिफिक रिझन काय आहे रिजन ते पण आपण बघून घेऊयात आपल्याला माहिती आहे नवरात्रीमध्ये उपवास केले जातात तर उपवास का करतात काय कारण आहे उपवास करण्यामागचे सायन्स तर आ, आपली बॉडी तर आपली बॉडी एका सिंगल सेलपासून तयार झालेली आहे प्रत्येक हुमन और एनिमल सेलमध्ये मायटोकॉन्डेरिया असतो त्याला पॉवर हाऊस असेही म्हणतात म्हणजेच जे काही आपण खातो त्याच्यामधून मायटोकॉन्डेरिया पोषण तत्वांना एक्स्ट्रेट करून शरीराला एनर्जी ऊर्जा प्रदान करण्याचं काम करत असतो अजून एक गोष्ट आश्चर्याचीच आहे की हा मायटोकॉन्डेरिया डी एन ए आपल्याला आपल्या आईकडून मिळत असतो प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये मायटोकॉन्डेरिया डी एन ए प्रेझेंट असतो आणि हा डी एन ए त्याला त्याच्या ते आईच्या वंशाकडूनच आलेला असतो म्हणजे आपल्या शरीराला जी एनर्जी देते जी एनर्जी मिळते जी ऊर्जा मिळते ती आपल्याला आपल्या आईकडूनच मिळत असते त्या पद्धतीने देवीला सुद्धा एनर्जीचे ऊर्जा स्तोत्र मानले जाते म्हणजे सगळ्या शक्तीने परिपूर्ण तर उपवास करण्याचे महत्त्व विज्ञानाने या आधीच स्पष्ट केलेले आहे उपवास केल्याने आपले शरीर स्वस्थ होते याचे कारण असे उपवास केल्याने आपल्या शरीरातील मायटोकॉनडेरिया चांग चांगल्या पोजिशनमध्ये येतो आणि आपल्या शरीरातील आजार हळूहळू त्यामुळे कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे आज आपण पूर्ण जगात इंटरमिटन फास्टिंग म्हणजेच अल्टरनेट डे उपवास यालाच खूप महत्त्व देण्यात आलेले आहे नवरात्र साजरे करण्याचे दुसरे कारण म्हणजे आपली पृथ्वी आपली पृथ्वी थोड्या कालावधीसाठी तिची पोझिशन बदलते म्हणजेच थोडी वाकडी होते आणि नंतर सरळ पोझिशनमध्ये येते ज्यावेळेस पृथ्वी वाकड्या पोझिशनमध्ये असते तेव्हा सीझन चेंज उन्हाळा पावसाळा हिवाळा तुम्ही बघितले असेल की भारतामध्ये जेव्हा जेव्हा सीझन चेंज होतात त्यावेळेस फेस्टिवल सण साजरे होतात त्याच पद्धतीने जसे सीझनमध्ये चेंजेस होतात ऋतूमध्ये चेंजेस होतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा चेंजेस होत असतात नवरात्री नेहमी ऑक्टोबर महिन्यामध्ये सेलिब्रेट करतात ऑक्टोबरमध्ये दिवस छोटे व रात्र मोठी असते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पण चेंजेस होत असतात हिंदू समाजामध्ये वेगवेगळे कल्चर आहे त्याचप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने नवरात्री साजरी करत असतात काहीजण दांडिया खेळतात काहीजण संगीत म्हणतात काहीजण डान्स करतात त्यामुळे शरीरामध्ये नवनवीन ऊर्जा उत्पन्न होते सगळीकडे सगळीकडे आनंद पसरतो म्हणजे एनर्जी ऐवजी सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होत असतो नवरात्रीमध्ये दांडिया गरबा का खेळला जातो काय आहे त्यामागचे कारण तर खरं तर नवरात्रीचे नऊ नव दिवस बॉडी डिटॉक्सचे काम करत असते निगेटिव्हिटीला दूर करून पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान करत असते तर अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये आहे ना घटस्थापना का केली जाते नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा का लावला जातो नवरात्रीमध्ये आपण उपवास का करतो याबद्दल मी थोडक्यात माहिती दिलेली आहे आय होप तुम्हाला ही माहिती पण आवडली असेल आजचा व्हिडिओ पण आवडला असेल माझी माहिती माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चलात मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ